भाऊला आपण काही प्रश्न विचारणार आहे. भाऊ कितवं रक्तदान आहे हे आपलं? माझं पहिलंच रक्तदान आहे. पहिलंच रक्तदान आहे भाऊंचं. आणि 15 दिवसापूर्वी आपलं वजन किती होतं भाऊ? माझं वजन होतं 48 2 किलो कमी पडत होतं रक्तदानासाठी. भाऊंनी केळी खाऊन जेवण टायमावर करून या ठिकाणी 2 किलो वाढवले. आज 50 किलो वजन भरले आणि भाऊ आज रक्तदान करायला. जय शिवराय. मित्रांनो, सह्याद्री प्रतिष्ठान ऑफिशियल या चॅनलवर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण एक आगळ्या वेगळ्या उपक्रमासाठी या ठिकाणी आलेलो आहोत. सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान खेड तालुका आयोजित भव्य रक्तदान शिबिर हे आज छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात आलेलं आहे. काल 14 मे भरपूर कार्यक्रम असल्यामुळे त्याचं आयोजन आम्ही काल केलं नाही, तर त्याचं आयोजन आज रविवारी केलेलं आहे. आणि श्रेया लॉन्स चाकण या ठिकाणी हे रक्तदान शिबिर होणार आहे. तुम्हाला या व्हिडिओमार्फत या रक्तदान शिबिराच्या कार्यक्रमाचे पूर्ण अपडेट्स या ठिकाणी या व्हिडिओतून देण्याचा मी प्रयत्न. श्रेया लॉन्स या ठिकाणी आपण आत्ता आलेलो आहोत. चाकण तळेगाव रोड या ठिकाणी असलेलं हे श्रेया लॉन्स. आणि आपण बघू शकता सह्याद्री प्रतिष्ठानमार्फत केलेल्या कामांची या ठिकाणी यादी डिस्प्ले करण्यात येते. छत्रपती श्री संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आज या ठिकाणी रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेलं आहे. व तुम्ही बघू शकता सह्याद्रीचे दुर्गसेवक या ठिकाणी पहिलं रजिस्ट्रेशन करण्याचा प्रयत्न करत आहेत. सह्याद्रीचे दुर्गसेवक या ठिकाणी रजिस्टर घेऊन बसलेले आहेत व पहिलं ते इथे नाव नोंदणी करून घेणार आहेत, जेणेकरून नंतर आपल्याला कधी रक्ताची गरज पडली तर हेच कॉन्टॅक्ट वापरून आपण या ठिकाणी रक्तदान करू शकतो किंवा त्यांना रक्तदान करण्यासाठी बोलवू शकतो. चाकण ब्लड बँक यांचं या ठिकाणी उत्कृष्ट असं नियोजन सगळ्यांना बघायला भेटतंय. रक्तदानाच्या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. तुम्ही बघू शकता अत्यंत उत्कृष्टपणे या ठिकाणी नियोजन करण्यात आलेलं आहे चाकण ब्लड बँक. व रक्तदान झाल्यानंतर या ठिकाणी बसण्याची सोय करण्यात आलेली आहे. आज प्रत्येक रक्तदात्यास या ठिकाणी सरांचं आत्ताच रक्तदान झालेलं आहे. या ठिकाणी बसलेले रक्तदात्यास छत्रपती संभाजी महाराजांचं हे पुस्तक या ठिकाणी भेट देण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की जय. सर्ववीर छत्रपती संभाजी महाराज की जय. हर हर महादेव. सह्याद्री प्रतिष्ठान. रक्तदान झाल्यानंतर या ठिकाणी प्रत्येक रक्तदात्यास एक सर्टिफिकेट आणि स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी हे पुस्तक देऊन या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे. तर चला आपण या रक्तदात्यांसोबत थोडासा एक संवाद साधूया आणि त्यांना विचारूया नेमकं रक्तदान केल्यानंतर त्यांना कसं वाटतंय. तर सांगितल्याप्रमाणे आपण रक्तदात्यांसोबत या ठिकाणी संवाद साधणार आहोत. सरांनी आत्ताच रक्तदान केलेलं आहे व मी त्यांना काही प्रश्न विचारणार आहे. सर आपलं एकत्व रक्तदान होतं. जय शिवराय. जय शिवराय. माझे रक्तदान दुसऱ्यांदा आहे. गेल्या वर्षी मी या सह्याद्री प्रतिष्ठानच्या वतीनं एक रक्तदान केलं होतं आणि यंदासुद्धा मी 1 तारखेची वाट बघत होतो पण ते काय भेटलं नाही. यावर्षी आज 15 तारखेला तुम्ही रक्तदान केलेलं आहे. खूप चांगला उपक्रम आहे आणि याच्यातून रक्त वर्षातून 2 तरी रक्त दिलं पाहिजे. बरोबर. आणि जे जुनं रक्त असतं ते नवीन ते गेल्यानंतर एक लोक म्हणतात की रक्त संपलं म्हणून, तसं नाही होतं. ते जुनं रक्त दिल्यानंतर आपण नवीन रक्त परत येत असतं. बरोबर. त्यासाठी वर्षातून 2 तरी रक्तदान दिलं पाहिजे. एकदम बरोबर. जसं सरांनी सांगितलं 1 मेला आपण दरवर्षी कार्यक्रम ठेवत असतो पण ह्या वर्षी स्वराज्य मंदिर दुर्गराज राजगडचा सोहळा असल्यामुळे 1 मेला आपल्याला हा कार्यक्रम ठेवता आला नाही. आणि
काल छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त आपण रक्तदान ठेवणार होतो, पण कार्यक्रमाला असल्यामुळे दुर्गसेवकांना जमलं नसतं म्हणून आज रविवार 15 मे या तारखेला आपण या ठिकाणी रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे. आणि सरांनी अत्यंत सुंदर माहिती सांगितली की रक्तदान केल्याने रक्त संपत नाही, तर जुनं रक्त जाऊन अजून नवीन रक्त तयार होतं. सर खूप खूप धन्यवाद, खूप छान वाटलं तुमच्या सर्वांसोबत बोलून. छत्रपती शिवाजी महाराज की जय. माझे सहकारी दुर्गसेवक माननीय बाबासाहेब दिघे यांनी आताच सांगितलं की सरांचा आज लग्नाचा वाढदिवस आहे आणि लग्नाच्या वाढदिवसानिमित्त ते आज या ठिकाणी रक्तदान करायला आलेले आहेत. सर तुम्हाला वाढदिवसाच्या लग्नाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर हे तुमचं कितवं रक्तदान आहे? हे 19व्या वेळाचं रक्तदान आहे आणि सर आज लग्नाच्या वाढदिवसानिमित्त या ठिकाणी रक्तदान करायला आलेले आहेत. खरंच सर आम्हाला तुमचा अभिमान वाटतो, असे स्तुत्य उपक्रम आपण अशा गोड दिवशी या ठिकाणी आज करतोय त्यासाठी आपले खूप खूप अभिनंदन सर. या ठिकाणी माझे सगळे सहकारी दुर्गसेवक या ठिकाणी ब्लड बँकेला मदत करताना या ठिकाणी नाश्त्याची सोय करण्यात आलेली आहे. केळी, ग्लुकॉन डी, फ्रुटी, त्यानंतर एक सर्टिफिकेट आणि माननीय आनंद घोरपडे लिखित स्वराज्य रक्षक छत्रपती संभाजी हे पुस्तक. हे प्रत्येक रक्तदात्यास आपण भेट देणार आहोत. रक्तदान या ठिकाणी सुरू आहे आणि सह्याद्रीचे दुर्गसेवक या ठिकाणी अत्यंत जोमाने सर्वजण काम करतायत. इथं या ठिकाणी रक्त देण्यासाठी आपले मित्र आणि या ठिकाणी भाऊ, हे आपलं कितवं रक्तदान आहे? 6वं. आणि सर्वांना तुम्हाला काय सांगायचंय? छत्रपती शिवरायांच्या आणि छत्रपती शंभूरायांच्या मावळ्यांचं रक्त हे स्वराज्याच्या कामी आलं होतं. आता आपण जे रक्तदान करत आहोत ते समाजाच्या आणि देशाच्या कामी येईल. जय शिवराय. धन्यवाद भाऊ. अत्यंत सुंदर या ठिकाणी वाक्य बोललंय की महाराजांच्या मावळ्यांचं रक्त सर्वांचं स्वराज्याच्या कामी आलं होतं आणि आपलं रक्त हे देशासाठी समाजासाठी कामी आलं पाहिजे. या ठिकाणी आपले धनंजय भाऊ सुद्धा या ठिकाणी इथं रक्तदान करतायत. धनंजय भाऊ काय सांगायचंय सर्वांना तुम्हाला? माझं हे पहिलंच रक्तदान आहे. बरं, माझ्या मी सिनियर जाऊन जवानांसारखं रक्त तर सांगू शकत नाही, पण मी रक्तदान क्या बात आहे भाई. धन्यवाद. एक नंबर धनंजय भाऊ म्हणतायत की सीमेवर जाऊन ते रक्तदान रक्त सांडू शकत नाही. आपले जे जवान असतात, आपली जी आर्मी आहे ती सीमेवर जाऊन लढते आणि तिथं त्या ठिकाणी त्यांचं रक्त त्या ठिकाणी पडतं देशसेवेसाठी, तर ते रक्त आम्ही सांडू शकत नाही, तर आम्ही रक्तदान करतो आणि रक्तदान केल्याने 3 जणांचे या ठिकाणी प्राण वाचू शकतात असं धनंजय भाऊंनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी आमच्या सर्वांचे गुरु बाबासाहेब दिघे या ठिकाणी रक्तदान करतायत स्वतः. साहेब तुमचं कितवं रक्तदान आहे? तिसऱ्यांदा रक्तदान करतोय मी. आणि तुम्हाला काय सांगायचं सर्वांना साहेब? रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे. जय शिवराय, जय शंभूराय, हर हर महादेव. धन्यवाद. बाबासाहेब दिघेंनी सांगितलंय की हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि ज्यांना सह्याद्रीचं बाहुबली म्हणलं जातं असे आतिश आप्पा मुंगसे या ठिकाणी स्वतः रक्तदान करतायत. आप्पा हे कितवं रक्तदान आहे तुमचं? हे 10-15 वेळा रक्तदान झालंय. बरं, आणि तुम्हाला काय सांगायचंय सर्वांना? रक्त हे कुठेही बनलं जात नाही, तर एक मनुष्याच्या शरीरामध्ये रक्त बनलं जातं, तर हे रक्तदान हे श्रेष्ठ दान आहे, त्याच्यामुळे सर्वांनी रक्तदान करणं गरजेचं आहे. क्या बात आहे. आतिश आप्पांनी अत्यंत सुंदर शब्दात सांगितलेलं आहे की रक्त हे कुठेच बनलं जात नाही, कोणत्याही लॅबोरेटरीमध्ये ते बनलं जात नाही, तर रक्त हे फक्त मनुष्य शरीरात बनलं जातं आणि त्याचं दान हे सर्वश्रेष्ठ दान आहे, तर असं त्यांनी सांगितलेलं आहे. या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपले मित्र लोकेश भाऊ सुद्धा या ठिकाणी रक्तदान करायला बसलेले आहेत. भाऊ आपलं कितवं रक्तदान आहे? माझं हे 3रं रक्तदान आहे. ओके, आणि काय सांगायचंय सर्वांना तुम्हाला? या योगायोगाने मला सांगायचं की आपली भारताची परंपरा आहे दान करणे, तर मी आज रक्तदान करताना स्वतःला करणं समजतो महाभारतातला. क्या बात आहे. मोठी उपमा दिलेली आहे या ठिकाणी लोकेश भाऊंनी की ते सांगतायत की भारताचा जो धर्म आहे किंवा भारत देश जो आहे तो दरवेळेस दान धर्म करत असतो आणि रक्तदान
करतोय मी तर मला कर्णासारखी फिलिंग या ठिकाणी येते असं लोकेश भाऊंनी सांगितलेलं आहे. आणि अजून एक आपले सह्याद्रीचे दुर्गसेवक भूषणदादा, भूषणदादा इथं थांबलेले आहेत. भूषणदादा हे कितवं रक्तदान आहे आपलं? अच्छा, म्हणजे दुसऱ्यांदा भूषणदादा या ठिकाणी रक्तदान करताय. रक्तदान करताना कसं वाटतंय भूषणदादा तुम्हाला? रक्तदान करताना खरंच भारी वाटतं, कारण कोणाला तरी आहे आपण ते रक्त कोणाला तरी येऊन होणार, त्यामुळे खरंच चांगलं वाटतं की दुसऱ्याला काहीतरी मदत करतोय आपण कुठेतरी. आणि रक्ताचं काम केलं पाहिजे, कारण रक्तदान ज्यावेळेस आपण करतो त्यावेळेस नंतर रक्त आपल्या शरीरात फ्रेश होतं आणि नवीन रक्त तयार करणं सुरू होतं. बरोबर, चांगलं मस्त. या ठिकाणी तुम्ही बघू शकता रक्तदानाचा कार्यक्रम या ठिकाणी चालू आहे, सगळेजण रक्तदान करतायत. आमचे सह्याद्रीचे दुर्गसेवक अभिषेक देवकर या ठिकाणी रक्तदान करतायत. बाऊंचा विषय लय गंभीर आहे. बाऊंला 15 दिवसामागं कळालं की रक्तदान आहे, त्याचं वजन भरत नव्हतं, तर तो रोज 4 केळी खात होता. त्याचं म्हणणं होतं की मला यावेळेस रक्तदान करायचंय, म्हणजे करायचंय. भाऊला आपण काही प्रश्न विचारणार आहे. भाऊ, कितवं रक्तदान आहे हे आपलं? माझं पहिलंच रक्तदान आहे. पहिलंच रक्तदान आहे भाऊंचं. आणि 15 दिवसापूर्वी आपलं वजन किती होतं भाऊ? माझं वजन होतं 48 2 किलो कमी पडत होतं. रक्तदानासाठी भाऊंनी केळी खाऊन जेवण टायमावर करून या ठिकाणी 2 किलो वाढवले, आज 50 किलो वजन भरले. आणि भाऊ आज रक्तदान करायला बसले. भाऊ, सगळ्यांना काय सांगायचंय तुम्हाला? मला सांगायचं एवढंच की सह्याद्री प्रतिष्ठान जे काम करते ते आजवर भरपूर जण करत आले आहेत, पण सह्याद्री प्रतिष्ठान हे फक्त गड किल्ल्यांचं काम न करता रक्तदान शिबिर केलं, महिलांसाठी काम करणं, इतर गोष्टी करतं सह्याद्री प्रतिष्ठान, चांगली गोष्ट आहे. आणि सगळ्यांनी सामील व्हावं असं पण आपण सगळ्यांना सांगायचं आहे. म्हणजे झालंच पाहिजे, त्याशिवाय आपला भारत देश पुढे जाणार नाही. रक्तदान केल्याने मी रक्तदान करते, माझं रक्त कुठेतरी उपयोगी पडेल आणि त्याचा मलाही म्हणजे तो व्यक्ती माझ्या थोड्याशा रक्तामुळे वाचेल, कुठेतरी मला पण अभिमान वाटतो. धन्यवाद. जय शिवराय अभिषेक दादा. तर या ठिकाणी आमचे मित्र किरणदादा टिंगरे हे सुद्धा या ठिकाणी रक्तदान करायला आलेले आहेत. किरणदादा, काय सांगायचंय तुम्हाला? जे आपले सबस्क्रायबर आहेत, जे व्हिडिओ बघत आहेत, त्यांना काय सांगायचंय आपल्याला? तर मित्रांनो, रक्तदान हरा कधी आटत नसतो, त्यामुळे जर 3 महिन्यातून एकदा रक्तदान केलंच पाहिजे आणि वर्षातून 4 वेळा तर नक्की रक्तदान केलं पाहिजे, कारण उन्हाळ्यात रक्तदान करण्याचं प्रमाण कमी असतं, त्यामुळे गरजूंना रक्त भेटण्याचे चान्सेस पण कमी होतात. त्याच्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून रक्तदान करा. रक्तदान केल्याने काही त्रास होत नाही, आपलं रक्त 24 तास रक्तावर होतं. त्याच्यामुळे एकदम बिंदास्त रक्तदान करा, आपल्या शरीराला त्याची काही त्रास नाही. धन्यवाद किरणदादा. या ठिकाणी किरणदादांनी एकदम सुंदर वाक्यात आपल्याला सांगितलंय की आटत नसतो रक्ताचा झरा, त्यामुळे रक्तदान करा. आणि 24 तासात आपण केलेलं रक्त पुनश्च एकदा शरीरात निर्माण होते, पुनर्निर्माण होतं. आणि रक्त हे कुठेच बनवता येत नाही, ते फक्त शरीरात बनतं. त्यामुळे रक्तदान हे प्रत्येक 3 महिन्यानंतर आपण केले पाहिजे आणि वर्षातून 4 वेळा तरी आपण रक्तदान केले पाहिजे. धन्यवाद किरणदादा. जय शिवराय. या ठिकाणी सह्याद्रीच्या दुर्गसेवकांनी सुद्धा रक्तदान केलेलं आहे व या ठिकाणी सगळे सर्टिफिकेट व पुस्तक घेऊन या ठिकाणी थांबलेले आहे. या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठानचा जो काही आमचा मी म्हणतो भक्कम बुरुंज खेड तालुक्याचा, या ठिकाणी प्रशांतदादा असतील, गणेशदादा असतील, आतिशदादा असतील, ते सुद्धा या ठिकाणी यांनी उपस्थिती लावलेली आहे. मी प्रशांतदादांना विनंती करेन की आपण आपले जे काही सबस्क्रायबर्स, जे कोणी हा व्हिडिओ बघतायत, त्यांच्यासाठी 2 शब्द आपण बोलायचे आहेत प्रशांतजी. जय शिवराय. आज 15 मे छत्रपती संभाजी महाराजांच्या जयंतीनिमित्त आपण या ठिकाणी सह्याद्री प्रतिष्ठान खेड तालुका यांच्या वतीनं भव्य आता रक्तदान शिबिर या ठिकाणी आयोजित केले. त्याचप्रमाणे चाकण पोलीस स्टेशन असेल, म्हाळुंगे पोलीस स्टेशन असेल, यांचाही यामध्ये मोठ्या प्रमाणात सहभाग आहे. सकाळपासून शेकडो युवकांनी या ठिकाणी रक्तदान केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या नामस्मरणाने प्रेरित झालेले आमचे सर्व दुर्गसेवक
सर्व दुर्गसेवकांनी आज सकाळपासून या ठिकाणी मोठी गर्दी करून रक्तदानाचं हे महान कार्य केलेलं आहे। तरी अशाच पुढीलही कार्यक्रमाला सर्व मावळ्यांनी सहभाग नोंदवा ही मी सर्वांना विनंती करतो। जय शिवराय। जय शिवराय। तर मित्रांनो, आज आपल्यासोबत सुपरस्टार आर्या घारे ही सुद्धा या ठिकाणी रक्तदानास आलेली आहे। आर्याताईंना आपण बऱ्याच पिक्चरमध्ये बघितलं असेल, काही नामांकित पिक्चर तिचे देऊळबन, अबक, पोस्टर गर्ल्स, परफ्यूम या चित्रपटांमध्ये अतिशय सुंदर असा अभिनय आर्याताईंनी केला होता आणि देऊळबनमध्ये उल्लेखनीय असं काम, कम्प्युटर लॉक करण्याचं काम ताईंनी केलं होतं, तुम्हाला सर्वांना माहिती आहे। ताईंनी सुद्धा आज या ठिकाणी रक्तदानाला उपस्थिती दाखवली आहे। ताई, आपल्याला आपल्या सबस्क्रायबर्सला काय सांगायचं? खरं तर रक्तदान हे सर्वात श्रेष्ठ दान असं मानलं जातं आणि खरंच ते आहे, कारण आपलं रक्त कुठलं दुसऱ्या पेशंटला जात आहे आणि त्याच्या जर का जीव वाचत असेल तर हे खरंच खूप आपण बोलू शकतो खूप श्रेष्ठ दान। आज सह्याद्री प्रतिष्ठान हिंदुस्थान खेळ विभागाने इतकं सुंदर आयोजन इथे केलं आहे, श्रेयालॉन्समध्ये इतकं सुंदर भव्य दिव्य रक्तदान शिबिर इथे आयोजित केलं आहे। जवळपास मला वाटतं 100% जास्त रक्तदान केले आणि मलाही करायची इच्छा होती, पण काही कारणास्तव माझं रक्तदान मला करता आलं नाही, पण पुढच्या वेळेस मी नक्की रक्तदान करेल। आणि रक्तदान बरेच जण म्हणतात की रक्तदान केल्यानंतर आपल्याला अशक्तपणा येतो किंवा रक्त वगैरे कमी होतो, अजिबात नाही। रक्तदान जेव्हा आपण करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये रक्त नवीन प्रकारे रक्त निर्माण होतं आणि त्याने आपली बॉडी अजून सुधरते किंवा मग व्यवस्थित राहते आणि आपण वर्षातून 3-4 रक्तदान करू शकतो, त्यामुळे हे केलं पाहिजे आणि हे आपल्या बॉडीसाठी आणि दुसऱ्यासाठी पण गरजेचं आहे। सो थँक्यू सह्याद्री प्रतिष्ठानची, तुम्ही इतकं सुंदर काम करताय। थँक्यू आर्याताई। आर्याताईने अतिशय सुंदर शब्दामध्ये आपल्याला सांगितलंय की रक्तदान का केलं पाहिजे आणि त्या स्वतः इथे त्यांनी रक्त चेक केलं, HB थोडासा भरला नाही त्यामुळे त्यांना करता आलं नाही। अजून एक आर्याताई, आपला एक आगामी चित्रपट येतोय तर त्या चित्रपटाबद्दल तुम्ही सगळ्या सबस्क्रायबरांना किंवा तुमच्या चाहत्यांना काय सांगू इच्छिता? हो, माझा जसं तुम्ही मला देऊळबंद, पोस्टर गर्ल, अबक, सासूचे सदाशिव, परफ्यूम बऱ्याच चित्रपट झाले, सर्वांवर प्रेम केलं, तसंच 17 जूनला नवीन मूवी येतो आहे, त्याचं नाव आहे भिरकीट, जो अत्यंत सुंदर मूवी आहे। तुम्ही हसाल, रडाल, मजा कराल, सगळे भाऊ त्या मूवीमध्ये आहेत आणि माझं काम आणि माझ्या जे सहकलाकार आहेत त्यांचं काम तुम्हाला नक्की आवडेल अशी आशा करते। 17 जूनला चित्रपटगृहात आणि सकाळपासून या रक्तदान शिबिरास ज्यांचं सर्वात जास्त सहकार्य लाभले असे माझे सर्व सहकारी दुर्गसेवक, बघा बघा कसे मला एकटं सोडून भुकडा सारखं खात आहेत, बघा यांचे चेहरे सगळ्यांचे, बघा बघा, हा बघा, हा बबलू बघा, बघा भेळ, वडापाव, सगळेजण जीवा भावानी सगळेजण या ठिकाणी खात आहेत, मी पण बसणार आहे पण त्यांचं सर्वांचं झाल्यावर। मित्रांनो, ही होती आजच्या रक्तदानाची पूर्ण कहाणी। जर तुम्ही आत्तापर्यंत आपला चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा। सह्याद्री प्रतिष्ठानचे जेवढे काही सोहळे असतील, जे काही अपडेट्स असतील, तुम्हाला याच चॅनलवर बघायला भेटतील। चॅनल सबस्क्राईब करा, तुमच्या जवळच्या मित्रांपर्यंत शेअर करा आणि वर्षातून 2 तरी रक्तदान करा। तुम्ही सर्वजणांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद। आणि आज 150 रक्तदान या ठिकाणी झालं, 150
बॅग या ठिकाणी साठल्या, म्हणजे मोठ्या प्रमाणात रक्तदान झालेलं आहे. तर मी तुम्हाला सर्वांना विनंती करेन की आपण सुद्धा रक्तदान करा. आणि या व्हिडिओनंतर आपणास एक छोटासा व्हिडिओ मी दाखवणार आहे, कृपया तो बघितल्याशिवाय आपण हा व्हिडिओ बंद करू नका. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. सुना है एक बीमारी है थैलेसीमिया नाम की. इसे बीमार बच्चों को लगभग हर महीने 2 से 3 यूनिट खून की जरूरत होती है. ये जो कैंप लगते हैं ना रक्तदान के, असल में ये संजीवनी होते हैं उन बच्चों के लिए. तो शुक्रिया उन सभी लोगों को जो वक्त वक्त पर रक्तदान किया करते हैं. आप असल मायनों में हीरो हैं.